लता दीदींच्या निधनाला आता 2 महिने पूर्ण झालेत आणि त्यांच्या निधनानंतर पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मंगेशकर कुटुंबियांकडनं जाहीर झाला आहे. माझ्यासोबत आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर. पंडितजी, हा पहिला पुरस्कार लता दीदींच्या नावानं दिला जाणारा, तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की तितक्याच तोलामोलाच्या व्यक्तीला हा दिला गेला पाहिजे. पहिल्या पुरस्कारासाठी जे नाव आता जाहीर करण्यात आलं आहे ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आहे. नरेंद्र मोदी यांनाच हा पुरस्कार दिला जावा अशी भावना नेमकी का आली आणि सगळ्यांनी मिळून हे कसं ठरवलं की नरेंद्र मोदींनाच हा पुरस्कार दिला गेला पाहिजे? सगळ्यांनीच एकमताने ठरवलं की हा पुरस्कार अशा व्यक्तीला द्यावा की ज्या व्यक्तीला दुसरी तोड नाही आहे. आजची ही परिस्थिती आपल्या हिंदुस्थानाची की नरेंद्र मोदी जर पंतप्रधान नसतील तर दुसरी व्यक्ती कोण हे लोकांना शोधावं लागतं आणि त्याच्यावरती तुमच्या वाहिन्या आणि राजकारणी लोकं वादविवाद करत असतात. पण आता त्या वादातीत अशी व्यक्ती नरेंद्र मोदी आहे आणि दीदी ही वादातीच गायिका होती, काही सांगायची आवश्यकता नाही. जगज्जेती होती. अशा जगज्जेतीबाईच्या स्मरणार्थ जे पहिला पुरस्कार आहे, प्रथम पुरस्कार, तो अशा व्यक्तीला मिळावा की जी व्यक्तीला आपण दिग्गज असं म्हणतो. नरेंद्र मोदी हे दिग्गज आहेत. आज त्यांचा जागतिक कीर्तीचा माणूस आहे. आज जग त्यांचा सल्ला मानतं इतका मोठा माणूस आहे तो. त्या व्यक्तीने होच पुणावं हे फार मोठी गोष्ट त्यांनी केली. त्यात माझा मुलगा आदिनाथ मंगेशकर यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यांच्याकडनं होकार आणला आणि त्यांनी जे उत्तर दिलं आहे ते अतिशय हृदय असं उत्तर आहे की मी असे पुरस्कार घेत नसतो. मी हा आयुष्यात पहिला पुरस्कार घेतो आहे आणि हा शेवटचा पुरस्कार असेल. यापुढे मी या पद्धतीचे पुरस्कार घेणार नाही. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानंतर नरेंद्र मोदी कोणताही पुरस्कार घेणार नाहीत असं त्यांनी तुम्हाला व्यक्तिशः सांगितलंय? असंच त्यांनी सांगितलं. हा पहिला पुरस्कार आणि शेवटचा पुरस्कार, म्हणजे अन्य ते पुरस्कार कुठल्याही संस्थेचे घेणार नाही. बाकी त्याचे राजकारणात जे पुरस्कार होतात, कुठेही भाषणाला गेले की शाल घालतात, काहीतरी हातात देतात, ते होणारच आहे. पण पुरस्कार असा घोषित करून तो घेणार नाही असे त्यांनी कळवलेलं आहे. येत्या 24 तारखेला हा कार्यक्रम होतोय. येत्या 24 तारखेला हा कार्यक्रम होतोय षण्मुखानंद सभागृहामध्ये. नरेंद्र मोदींनी स्वतः आपण येऊ असं देखील तुम्हाला कळवलेलं आहे. कशा प्रकारची व्यवस्था असणार आहे मुंबईमध्ये विशेषतः? कारण आपण बघितलं की लता दीदींच्या निधनाच्या वेळीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः अंतिम दर्शनासाठी आले होते मुंबईमध्ये. त्यात मी थोडा अनभिज्ञ आहे. कारण पंतप्रधान ज्यावेळेला येतात तेव्हा त्यांची सुरक्षा व्यवस्था जी असते, सिक्युरिटी त्यांची, ती प्रचंड असते. आणि बहुतेक मला असं वाटतं की हा 6 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे तर 5 वाजता त्यांची सिक्युरिटी थिएटर हातात घेईल आणि प्रत्येक दाराची तपासणी करणं, प्रत्येक माणसाची तपासणी करणं, मग तो त्यांचा हातात जाणार ते सगळं ते. त्याच्याबद्दल मी फारसं बोलू नाही शकत कारण मला तो प्रकार माहिती नाही. या पुरस्कार सोहळ्यासाठी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत, एक प्रोटोकॉल म्हणून राज्याचे मुख्यमंत्री किंवा राज्यातील इतर जे नेते मंडळी आहेत, इतर मंत्री आहेत, इतर उच्चपदस्थ व्यक्ती आहेत, त्यांना देखील तुम्ही आमंत्रित करताय का? या पुरस्कारात जे आमंत्रित लोक आहेत बहुतेक माझ्या मते 85% लोक आमंत्रितच आहेत. तर ती जी यादी आहे, म्हणजे विशेषतः राज्यपाल, मुख्यमंत्री वगैरे जे सगळे मोठी मंडळी आहेत त्यांची यादी ते स्वतः निमंत्रित करणार आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही कोणाला निमंत्रित करू नका, आमची जी सिक्युरिटी आहे ती बरोबर त्या हिशोबाने त्या प्रोटोकॉलप्रमाणे आमंत्रित करणार. पंतप्रधान कार्यालयात निमंत्रित करेल? पंतप्रधान कार्यालय. सर, मगाशी तुम्ही एक किस्सा सांगितलात नरेंद्र मोदी आणि लता दीदी यांच्याबाबतच. लता दीदींना नरेंद्र मोदी कायमच आपली भगिनी मानायचे. काय नेमका तो किस्सा होता जेव्हा नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते? दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुण्याला आम्ही ते दुसरी त्याची विंग बांधली जी एशियातली मोठी आहे हे सांगणं कर्तव्य आहे माझं, कारण मी त्याचा अध्यक्ष आहे. म्हणून त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते करायचं ठरलं. त्यावेळेला ते मुख्यमंत्री होते गुजरात राज्याचे, पण त्यांचं त्यावेळेला इतकं नाव झालं होतं की त्यांना आम्ही उद्घाटनाला बोलवलं आणि त्यांनी उद्घाटन केलं. त्यावेळी रंगमंचावरती मी हजर होतो, दीदी हजर होती,
डॉक्टर केळकर धनंजय केळकर हजर होते आणि स्वतः नरेंद्र मोदी हजर होते. तिथं दिदीच्या भाषणात दिदी असं उत्स्फूर्तपणे बोलली. का बोलली ती पण शेवटपर्यंत ती मला सांगायची की मी का बोलले मलाही स्मरत नाही. ती उत्स्फूर्तपणे असं बोलली की हे जे नरेंद्र मोदी आहेत यांनी यांनी पंतप्रधान व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि मी असा त्यांना आशीर्वाद देते की ते लवकरच पंतप्रधान होतील. तर ती फिल्म उपलब्ध आहे, तो व्हिडिओ उपलब्ध आहे. त्यावेळेस टीका झाली होती दिदींच्या या वक्तव्यावर, राजकीय प्रचंड टीका झाली याच्यावरती. आणि जे राजकीय जे आमदार वगैरे सगळे लोक असतात त्यांनी लताबाईंना काय कळतं राजकारणातलं म्हणून त्यांनी असं वाक्य उच्चारलं असं म्हटलं. पण ते म्हणले की माझी इच्छा आहे, माझं हे उत्स्फूर्तपणे आलेलं वाक्य आहे, एवढं काही त्यामध्ये ऑब्जेक्शन घ्यायची आवश्यकता नाही आहे. कारण मी काय कुणी राष्ट्रपती नाही आहे की त्यांना जाऊन पंतप्रधान करणार आहे, ते त्यांच्या जीवावर होणारच आहेत. पण मला उत्स्फूर्तपणे ते वाटलं आणि मी ते घोषित केलं. आणि खरंच खरं तिच्या वाणीमध्ये अशी शक्ती होती. अहो ती सरस्वतीचा अवतार होती, ती महालक्ष्मीचा अवतार होती. तिने आमच्यासारख्या लोकांना तर सांभाळलंच, पण ती गेल्यानंतर पण तिच्या गाड्यावरती अनेक जीव जगणार आहेत. महालक्ष्मी होती आणि सरस्वती होती, तिच्या तोंडामध्ये ती सरस्वती वक्ती होती. ती जे बोलले ते खरं झालं, ते पंतप्रधान झालेत 6 महिन्यात. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारकडून संगीत आंतरराष्ट्रीय महाविद्यालयाची सुद्धा तयारी सुरू आहे, त्याच्याबाबतच्या बैठका पार पडता आहेत. खरं तर मध्यंतरी या बाबतीत बरेचसे विसंवादसुद्धा बघायला मिळाले की नेमकी ही जागा कुठे असावी या संगीत महाविद्यालयाची. आता ती जागा नक्की झालेली आहे, कधीपर्यंत हे महाविद्यालय उभं राहील? नाही, आपल्याला एक सांगायचं आहे, वितंडवाद काहीही झाला नाही. वितंडवाद कुठं झाला जो मी आपल्याच वाहिनीवरती संपून टाकला की शिवाजी पार्कचं स्मशान करू नये, ती जळिताची जागा करू नये असे काही लोकांनी अपशब्द वापरले. आम्ही आग्रह केला नव्हता शिवाजी पार्कचा की तिकडं दहन करावं लता मंगेशकरांचं, हा आमचा आग्रह नव्हता, आम्हाला माहितीही नव्हतं. पण सरकारने ती व्यवस्था केली, तिच्या नावाप्रमाणे त्या सगळा क्रिया पार पडली. त्याच्यानंतर ही टीका अप्रस्तुत होती, म्हणून मी आपल्या वाहिनीवरती उत्तर दिलं होतं की आम्हा मंगेशकरांची बिलकुल इच्छा नाही शिवाजी पार्कवरती स्मारक व्हावं म्हणून. आम्ही समर्थ आहोत तिच्या आशीर्वादाने, आम्ही स्मारक उभारू. हाच हा वितंडवाद नाही, हा साधा वाद आहे, साधा एक उत्तर आहे माझ्या त्या वाद करणाऱ्या लोकांना. आणि मी हे उत्तर दिल्यानंतर सगळे राजकीय पक्ष जे होते, जे राजकारण करत होते याच्यामध्ये, ते क्षणात स्तब्ध झालेत, शांत झालेत. त्याच्यानंतर हा वाद निघालेलाच नाही अजून. सर शेवटचा, आम्ही जे बोललो तुम्हाला की आम्ही आमच्या सामर्थ्याने आमच्या शक्तीनुसार आमच्या इच्छेनुसार आम्ही जे स्मारक करू ते लता दीनानाथ मंगेशकर. आपण म्हणाल की दीनानाथ का लावता तुम्ही, तर ही लता मंगेशकरांची इच्छा होती, ही दिदीची इच्छा होती की मी जे काही आहे ती माझ्या वडिलांच्या मुळे. ते कालातीत गुरु होते असा तिचा शब्द होता. त्या माझ्या नावापुढं लता मंगेशकर फक्त नाव लावू नये, तर लता दीनानाथ मंगेशकर नावा लावा ही तिची इच्छा होती. आणि ती इच्छा मी पूर्ण करतो आहोत. प्रत्येक ठिकाणी तिच्या नावाचा जो आता बोर्ड लागतोय, फलक लागतोय, त्या फलकावरती लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार असं सगळीकडे आम्ही करतो. सर ज्या दीनानाथ मंगेशकरांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आपण येत्या 24 एप्रिलला पुरस्कार देणार आहोत, त्यासोबतच लता दीदींच्या नावाने सुद्धा पुरस्कार देणार आहोत, त्याच दीनानाथांची एक छबी काही दिवसांपूर्वी एका चित्रपटात बघायला मिळाली मी वसंतरावमध्ये, ही छबी अमेय वाघने साकारली आहे. काय प्रतिक्रिया द्याल त्याविषयी, त्या छबीविषयी? कारण दीनानाथ मंगेशकरांचं रूप हे आमच्या पिढीला बघायला मिळालं आहे अमेय वाघच्या रूपाने, त्याने केलेल्या अभिनयाच्या रूपाने. हो, मी पण माझ्या वडिलांना पाहिलेलं नाही आहे. ज्याला वडील गेले त्याला मी फार लहान पोरगा आहे, 4-4.5 वर्षाचा मुलगा आहे, मला कळलंच नाही मास्टर दीनानाथ म्हणजे कोण. पण त्यांचे ते छायाचित्र उपलब्ध आहेत, त्यांची ती पेंटिंग उपलब्ध आहे, त्यांची एक लहानशी
कृष्णाजी युद्ध नावाची एक फिल्म उपलब्ध आहे, थोडे दोन चार गाणी, ती बघून त्यांची छबी कशी असावी हे मनामध्ये होतंच. तर हे पिक्चर बघत असताना ज्या मुलाने बाबांचं काम केलेलं आहे त्याचा लांबनं एक शॉट घेतलेला आहे, तो शॉट बघून माझ्या आंब्यावरती काटा आला एकदा. अरे बाबा असे असावेत, बाबा असे दिसत असावेत. आणि तो एक दोन तीन शॉट तर असं फसायला होतं, ते मास्टर देणार आहेत. अमेयचं कौतुक करताय. अमय वाघ, अमय वाघ मला नाव पण माहीत नाही अजून. खूप खूप धन्यवाद या सविस्तर बातचितीसाठी. तर येत्या 24 एप्रिलला लता दीनानाथ मंगेशकर नावाचा हा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना वितरित करण्यात येतोय, आणि त्याकरता विशेषतः पंतप्रधान स्वतः मुंबईत उपस्थित असणार आहेत. कॅमेरामन धर्मेंद्र पांडेसह मनुष्य पाठक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.